पोलीस अधीक्षक यांच्या पथकानं तसंच मंगळवेढा पोलीस ठाण्याकडील पथकानं केलेल्या कारवाईमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून सुमारे चार लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे दिनांक वीस ऑगस्ट रोजी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी मौजे शेलेवाडी गावच्या शिवारात चव्हाण वस्तीत शेतातील पत्राशेडमध्ये काही इसम चोरून बावन पाणी पत्त्यावर पैशाची पैज लावून तिरट नावाचा जुगार खेळत आहेत त्यांच्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई करा असे आदेश दिले होते त्यानुसार पोलिसांचं पथक तिथं पोहोचलं असता सदर मध्ये नऊ लोक गोलाकार बसलेले दिसून आले तसंच त्यांच्यामधोमध मद पत्त्याची पानं आणि रोख रक्कम तसंच पत्त्याची पानं घेऊन ते तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचं आढळून आलं यानुसार दत्तात्रय अंकुश लवटे गोपाळ सुभाष मासाळ दोघे राहणार तनाळी तालुका पंढरपूर सतीश विजय कोपे वय एकोणपन्नास राहणार तावशी तालुका पंढरपूर संतोष कुबेर इंगळे वय तीस वर्ष गणेश मारुती चव्हाण वय अठ्ठावीस राहणार शेलेवाडी तालुका मंगवेढा विजय जगन्नाथ यादव वय छत्तीस गजानन गोरख माने वय छत्तीस दोघेजण राहणार मारापूर नंदकुमार उत्तम सरगर वय तीस बालाजी बंडू सरगर वय अठ्ठावीस दोघेजण राहणार अकोला रोड सरगर वस्ती मंगवेढा यांना ताब्यात घेण्यात येऊन त्यांच्याकडील जुगार साहित्य मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण चार लाख तीन हजार चारशे अठ्ठावन्न रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर विक्रांत गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी मंगवेढा उपविभाग मंगवेढा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या पथकातील पोलिस निरीक्षक डी एस बोरीगिड्डे मंगवेडा पोलीस ठाण्याकडील पोलीस निरीक्षक महेश धावाण सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमडे पोलीस कॉन्स्टेबल सचिन काळेल महेश माने कृष्णा धनवे रविदास गावित चंद्रकांत चिंतामण चौधरी संदेश गाडे यांनी पार पाडली सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम कोळी हे है करत आहेत